कर्मचारा मुख घेऊ नका तुम्ही माझे दागिने घेऊन जा पण त्या कर्मचारा मुख घेऊ नका ही चिंता त्या माय मावळीला त्या भगिनीला आहे पण अधिकारा आहे चिंता आहे त्याला चिंता कधी आणि मग त्या ठिकाणी तो ठेकेदार असो तो कॉन्ट्रॅक्टर असो मग तो त्या ठिकाणी महसूल तो देतोय रोजगार तो देतोय त्या कर्मचाऱ्याला भूक ठेवत नाही सर्व देतोय प्रसंगी पावते कोण देतो अधिकारी अधिकारी तुमच्याकडे पावते देतात आमच्यासारखे समाजसेवक येतात पावते कोण देतात म्हणजे तुम्ही समाज सेवा करायची तुम्ही लेबर रोजगार सुद्धा द्यायचा टॅक्स भरायचा कर्ज सुद्धा घ्यायचा कर्ज भरायचा व्याज भरायचा आणि महिलांचे दागिने घाण ठेवून त्या सर्वांना पोसायचं आणि वरून काम काय माहित आहे म्हणे या ठेकेदारावर जी समाज सेवा करणारे आमचे सारखे लोक अनेक समाज सेवक आहेत अनेक घटक आहेत नाव घेत नाही त्यांचं मी परंतु याचा सन्मान काहीतरी झाले का म्हणजे कर्ज काढायचा जोखीम घ्यायची जोखीम पत्करायची रोजगार द्यायचा त्या ठिकाणी कर्ज द्यायचा आणि कोणा कोणी जायच्या आज सर्व बीपी पेशंट आणि सर्व डायबिटीस पेशंट आहेत हा जर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जर राहिलाच नाही तर रोजगार का अधिकारी देईल का कोण रोजगार देईल अधिकारी रोजगार देईल हाय त्याच्यामध्ये हिंमत रोजगार द्यायची फक्त खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न चालू तिथे बाकी काही नाहीये ज्या वेळेला दिवाळी असते दिवाळी हा आपला जिव्हाळ्याचा सण आहे जिव्हाळ्याचा सण दिवाळी म्हणजे त्या दिवाळीमध्ये बिल आली का आरवणूक आणि पिलवणूक चालू मजबूर आहे ना मजबूर आहे माझे पत्रकार बंधू आपण सुद्धा बाधित आहात का नुसतं एकटा ठेकेदार बाधित नाहीये इथे आपण बाधित आहे आणि आम्ही सुद्धा बाधित आहोत कोण आहे ते नगर सेवकाचा हो राज प्रशासक राज तिथे एक कुठल्या जे काही जे डेपुटेशन आहे ते म्हणत हा आमचं एक आहे तुमचं भगास भगास तुम्ही कोण टॅक्स आम्ही भरतोय आम्ही नाही मुंबईचे आम्ही नाही मुंबईकर या ठिकाणी दादा या ठिकाणचा जो भूमिपुत्र ठेकेदार आणि नवी मुंबईमध्ये ज्याने घरं घेतली दुकान घेतली मकान घेतलं त्याने पैसे दिले या शहराला विकास दिला या शहराला हिंमत दिली मग या ठिकाणचा लेबर असेल या ठिकाणचा स्थानिक ज्या ठिकाणी शहरी नागरिक असेल हा आपला आहे आणि मग प्रभू चव्हाण सांगतो की मुंबईला जर कोण ठेकेदार केला आमचा इथे तर तो म्हणतो नाही मुंबईचा ठेकेदार म्हणतो कुठून आले हा नाही मुंबईतून आले हकला याला अरे याला हकला आणि आम्ही काय करा घ्या अरे वा स्वाभिमान काय अभिमान मला समजत होता हे ठेकेदार आहेत का अधिकाऱ्यांचे गुलाम आहेत स्वाभिमान घेऊन ते झालं आपल्याकडे ही शक्ती आपण दिली अनेक ठिकाणी भटकले भटकून आले आणि ह्या ज्या वेळी चळवळ उभी राहिली त्या वेळेला अनेकांनी फोन केले धुरंधर लोकांनी फोन केले तुम्ही जाऊ नका बघून घेईल दादांचं नेतृत्व केले घेतात बघतोच मग दादा या ठिकाणी स्वाभिमान जिवंत झाला आणि आपल्याचा विश्वास कायम राहिला विश्वास कायम राहिला आणि मग त्या ठिकाणी ही जी आपल्या पाठीची शक्ती एकवटलेली आहे एक आशा पूर्वी सुद्धा होती आणि आपण यांच्या पाठीची गेल्या 25 वर्ष यांना आपण जगवलं मोठं केलं वाढवलं पण आपल्या देखतच या ठिकाणी जी घुसपट जी गलचेपी आणि दबाव तंत्र आणि कूटनीती आणि त्या ठिकाणी फाडून काढण्यात आली कोरोना कुठल्या महिलेच्या अंगावर सोने येतो हवा आमच्या मच्छीमार बांधव
आणि मच्छी विक्रेता महिलांच्या अंगावर सोनं तरी आहे. मला सांगा कुठल्या ठेकेदाराच्या महिलांच्या अंगावर सोनं आहे, सांगा ना मला. तुम्ही म्हणते का आमची इज्जत जाईल, सांगू नका. इज्जत राहिली काय? अखे इज्जतीचा वाटाला कोण ठेवली? ठेकेदारांना दादा या ठिकाणी आपला ठेकेदार या ठिकाणी मुंबईत गेला, कुठे गेला तर हाकला. मागे मला एका पत्रकाराने सांगितलं, काय म्हणते गमत अरे रे दशरथ रे, माझे मित्र आहे ते बाहेरच्या ना गावाला काय म्हणत प्रकार आहे, ते बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर. बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर काय प्रकार? बाहेरचा बाहेरच्या मध्ये नाही, मुंबईच्या बाउंड्रीच्या बाहेरचा. मी पहिला क्लिअर करतोय, नाही तर परत पत्रकार येऊन मला फोन होईल, कारण तुम्ही फार चमत्कार आहे आणि अद्भुत माणसं आहात. आपण थोडं बाधित आहोत, मोठ्या मोठ्या जाहिराती मोठ्या मोठ्या, तुम्हाला काय काय नाही. दादा मागे बोलले ना, युट्यूब वाल्यांना सुद्धा जाहिरात दिल्या पाहिजे. तर मग त्यामध्ये बोललो काय, मुंबईचा ठेकेदार बाहेरचा आणि इथला नाही मुंबईचा ठेकेदार, इथला स्थानिक भूमिपुत्री काय प्रकार आहे? काय नाही म्हणे, काय माहिती का त्यांनी यावं, असं कसं यावं नाही त्यांनी. तो त्या देशाचा या ठिकाणी नागरिक आहे, त्यांनी काय येऊ नये. मी चांगलं आहे म्हणे, यायला पाहिजे तुझं असं म्हणणं आहे ना. मग ते नाही मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली, ऐका, नाही मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आम्ही. आणि जर पनवेलचा पत्रकार आला, मुंबईचा पत्रकार आला, ठाणा कल्याण डोमचा पत्रकार आला, तर त्याला तुम्ही काय करणार दिनेशजी? हा मी त्याला घेणार, या तुम्ही घेऊन जा, घेऊन जा सांगणार नाही ना. गंमत आपल्या हक्काची ना अधिकाराची आहे, आमची भूमी आम्ही टॅक्स भरतो, आम्ही टॅक्स पेरत, ही नई भूमीचा विकास आम्ही केला, योगदान आम्ही दिला, त्याग आम्ही केला, सर्व आम्ही करतो. आमचा बजेट, बजेट कोणाचा? आज या ठिकाणी हजारो करोडचा बजेट आहे, त्या बजेट कुठून येतोय? आमच्या प्रॉपर टॅक्स मध्ये येतोय. हा माझा पत्रकार बांधव आहे, या ठिकाणी माझा ठेकेदार बांधव आहे, या ठिकाणी माझा लेबर आहे, सुपरवायझर आहे, विविध घटक आहे, हे सर्व एकत्र पैसा जमा करतात. म्हणजे आमचा पैसा दुसरा लुटायचा मान्य आहे, लुटून द्यायचा पण स्थानिक आणि भूमिपुत्रांना बळ देण्यासाठी असते. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण दादा हिंमत दिली, बल दिला आणि हा विश्वास आपण पूर्वी दिला होता तोच विश्वास कायम. भयंकर ओरबडणं चालू आहे, बॉन्ड्या तोडून घेत आहेत आणि आतमध्ये घुसाघुसी करून आपल्या लोकांना धक्का मारून समुद्राच्या खाडीकडे घेऊन जात आहेत. त्यावेळेला दादा घेऊन येताना म्हणा, घेऊन या, मी आहे म्हणे, मी आहे. आणि दादा मी आपला अभिमान, मला अभिमान समजतो म्हणतात दादा, आपल्याला विषय समजतात. या शहराचा जडणघडणीतला जो काही घटक आहे, या घटकाचं सुख दुःख समजतात. का? आपण संघर्षातून आलेला, 33 वर्षे झाले, 33-34 वर्षे राजकारणामध्ये, 33 वर्षे त्या उपद्रव टोळक्यातच होतो, त्या गॅंग मध्ये होतो, दिवस काढला त्यांच्यामध्ये. आपण काहीतरी चांगलं हाणलं सभागृहामध्ये की फक्त चिरीमिरीसाठी उपद्रव विरोध करा, काय मिळतोय? हो दादा 1000 रुपये ठेवले, सोडलं नाही या लोकांनी. महाबलेकर 2017 मध्ये खरं सांगतो, 16 संपत फार त्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा फार मृत अवस्थेत गेले, मृत अवस्थेत एकदम का कटून धावायला. आता सोडायचं नाही, आता एवढी यांच्यामध्ये म्हणजे त्याला आता राक्षस वृत्ती, राक्षस. 2017 पासून नवी मुंबई महापालिकेमध्ये गरुड पुराण लागले, गरुड पुराण लागले. जोपर्यंत तो जात नाही म्हणजे गरुड पुराण संपत नाही, कारण आपलं कधी समजो तेरा की आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहोत आणि पोषक आहोत, या कर्मचाऱ्यांचे पोषक आहोत आणि अनेकांचे रक्षक आहोत आणि तुमच्या पावत्या फाड आहोत आम्ही. आणि काही त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्यांना दम दिलं, आपल्याकडे उपद्रव नाहीये.
आणि जे उपद्रव त्यांच्या टोळी मध्ये गेले 33 वर्षापासून ती सगळी त्यांच्याच कडे होते. मी 33 वर्ष झाले 33 34 वर्ष राजकारणामध्ये.